सुप्रियाच्या घरी जाणार आहोत आणि तिकडे आणि एक फॅमिली जॉईन होणार आहे आमच्याबरोबर. सनीची गाडी आमच्या मागे आहे आणि तिकडनं आम्ही लॅन्सलिन नावाचं एक ठिकाण आहे तिकडे जाणार आहोत आणि मग ज्युरियन बे दुपारी 4 वाजेपर्यंत. राज साहेब ड्रायव्हिंग करत आहेत आणि आमच्या मॅडम मागे बसल्या आणि तिथे छानपैकी गजरा बनवलाय. हे बघा इथे मोदक पण आहेत. अनायसी सुट्टी निघून आली आम्हाला सगळ्यांना त्यामुळे असं सहज प्लॅन झाला आणि बघू कसं होतं. रविवारी संध्याकाळी आम्ही परत येणार आहोत. अँड दिस इज सुरेश. से हाय सुरेश. हाय. प्रवीण आणि सुप्रियाची गाडी येते आता. आम्ही जस्ट सगळेजण एकत्र होण्यासाठी इकडे थांबलोय 2 मिनिटं. हे आपले प्रवीण काका. तुम्ही खूप वेळ बघितले आणि सुप्रिया. हॅलो. आणि अराफ. हा कुठे सनी भैया मागे. आणि ही आमची गाडी आहे. अँड दिस टाइम ऑल्सो सनी इज डिलेड. हाउ डिड यू मॅनेज टू डू दिस. वी मिस द टर्न. ये सो रही थी. आजूबाजूचा परिसर आहे. ही नदी हा गाव आहे. आणि खूप थंडी वाजते इकडे. 15 डिग्री सेल्सिअस आहे टेम्परेचर. इथे ही नदी जी समुद्राला मिळते आज पहिल्यांदाच आम्हाला हे दृश्य बघायला मिळालंय. नाही तर दरवेळेला मध्ये वाळू असते आणि नदी येऊन तिकडे थांबलेली असते. पण आज बहुतेक ओटी भरती वगैरे जे काय असेल ते त्याच्यामुळे ते सगळं उघडलेलं आहे. आणि हा इकडचा निसर्ग. फारच सुंदर. आपला हिंद महासागर आहे जो भारताच्या पूर्वीच्या किनारपट्टीवरनं ऑस्ट्रेलियापर्यंत येतो. आता आपण इकडे नाश्ता करण्यासाठी थांबलेलो आहोत. पटकन ब्रेकफास्ट करून घेऊ आणि इकडनं पुढे निघू. आणि इथे आपण आता नाश्त्याची तयारी केलेली आहे. सुप्रिया मॅडमने काहीतरी बनवून आणलेलं आहे. कोणी बनवलंय सुप्रिया काय प्रिया. सुप्रिया सुप्रियाने इकडे काय काय बनवून आणलेलं आहे. आणि सांबार पण आहे जे गॅस वर चढवलेलं आहे. गरमागरम सांबार काय चाललंय कळत नाही. सनी भाऊ आमच्या फार थंडी वाजते. सनी भाऊंनी आतापर्यंत मराठीचे 2 शब्द शिकलेले आहेत इकडे आणि तिकडे. आणि अशा तऱ्हेने आमचे मेंबर सगळे तयार झाले आहेत. सिद्धी भाभी प्रिया आणि सुप्रिया. मैं रेडी बोलो फिर आना. और इतनी
बाकी आमची फार धमाल चाललेली आहे. सगळेजण आता स्नोबोर्डिंग करतात. सनी आता स्नोबोर्ड घेऊन येतो वर. सगळ्यात जास्त मजा या छोट्याने केलेली आहे. आता आमचं लँडस्लिन सँड ड्यून्स बघून झालेलं आहे. आता आम्ही ज्युरियन बे म्हणजे जिकडे आम्ही राहणार आहोत त्या दिशेने निघालोय. मधी सगळ्यांना भूक लागली आहे, त्यामुळे कुठेतरी चांगलीशी जागा बघून आम्ही थांबू पण जेवायला, किंवा मग कॅम्प साईटवर जाऊन थांबू जेवायला. बघू कसं काय होतं ते. प्रवीण आमच्या पुढे चाललेले आहेत आणि ते निर्णय घेणार आहेत काय करायचं आणि कुठे थांबायचं आहे ते. त्यामुळे बघूया आता. आम्ही जर जेवायला थांबलो तर नक्कीच तिकडे परत आपण भेटू. तोपर्यंत चालत राहू दे. आता आम्ही मध्येच थांबायचं ठरवलं आहे जेवणासाठी, कारण उशीर होत होता. आरोला खूप भूक लागलेली म्हणून आता इथेच थांबायचं ठरवलंय. आणि सनी फार थकलेले आहेत. सनीचे फॅन्स सगळीकडे आहेत. हाय फॅन्स. सुप्रिया आपलं नेहमीचं काम करते हसणे. या गेमचं नाव काय रे? जेवण झालेलं आहे. आता आपण निघतोय इकडनं फायनल आपल्या स्टॉपला जुलियन बेला. इकडे जाऊन आज रात्री बार्बीक्यू होणार. आम्ही बार्बीक्यू आणलेलं आहे. आज गणेश चतुर्थी यांना आणि यांना बार्बीक्यू सुचते. कोणाला ह्या गोळ्या आठवत आहेत का? ओनली वन, ओनली टू. तर आपण पोहोचलेलो आपल्या कॅम्प साईटवर ज्युरियन बेला. प्रवीण रेडी झालेले आहेत तंबू ठोकायला आणि आता सुरुवात करूया हळूहळू गाडीतनं सगळं सामान वगैरे काढून. ही सनीची साईट आहे. इथे आम्ही तंबू ठोकणार आहोत आणि याच्या शेजारी इकडे प्रवीणचा तंबू लागणार आहे. टेंट उभा करताना तुम्हाला दाखवतो मी. बघूया.